एक मिनिटामध्ये मी तुम्हाला सांगतो की बाबासाहेब आंबेडकर किती मोठ्या उंचीवरचं व्यक्तिमत्व आहे. या देशामध्ये जेवढे कोणी अर्थतज्ञ आहेत त्या सगळ्या अर्थतज्ञांना एका अर्थतज्ञाचा अभ्यास केल्याशिवाय पुढे जाता येत नाही. तो अर्थतज्ञ म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या देशामध्ये जेवढे कृषितज्ञ आहेत त्या सगळ्या कृषितज्ञांना ज्यांच्या शेतीच्या पॉलिसीचा अभ्यास केल्याशिवाय पुढे जाता येत नाही तो कृषितज्ञ म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या देशामध्ये हजारो धर्मपंडित झालेत पण त्या धर्मपंडितांनी जेवढे धर्मग्रंथ वाचले नाहीत, अगदी कुराण बायबल गीतापासून गुरुग्रंथ साहिबपर्यंतचे सगळे धर्मग्रंथ ज्यांनी मनापासून वाचले चाळले तो एक धर्मपंडित म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. एवढंच नाही, या देशामध्ये 6,500 जाती आहेत, हजारो प्रकारच्या पोट जाती आहेत, पण मराठ्याला मराठ्याचा, धनगर बांधवाला धनगराचा किंवा मातंगाला मातंगाचा, आदिवासीला आदिवासीचा जेवढा अभ्यास नसेल तेवढा सगळ्या जातींचा बारकाईने अभ्यास केलेला माणूस जर कोण असेल तर तो माणूस म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणजे हे एवढ्या उंचीवरचं व्यक्तिमत्व आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने सुद्धा जे घडवणाऱ्या 100 अलौकिक लोकांची यादी जाहीर केली आणि त्याच्यामध्ये पहिल्या क्रमांकावर तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध, दुसऱ्या क्रमांकावर वर्धमान महावीर, तिसऱ्या क्रमांकावर चक्रवर्ती सम्राट अशोक आणि चौथ्या क्रमांकावर नाव होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. म्हणजे जग घडवणाऱ्या 100 अलौकिक लोकांच्या यादीमध्ये सुद्धा बाबासाहेबांचं नाव घ्यावं हे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीला आवर्जून वाटतं. खरंच एवढ्या उंचीवरचं व्यक्तिमत्व आहे. कारण बाबासाहेबांची इकडे कोल्हापूरच्या भागामध्ये एक ठिकाणी सभा सुरू होती, ती सभा सुरू असताना एक बाबा असा स्टेजच्या खाली येऊन उभा राहिला. स्टेजच्या खाली आलेल्या बाबाला बाबासाहेबांनी पाहिलं आणि बाबासाहेबांनी त्यांचं भाषण थांबवलं. बाबासाहेब म्हटले, बाबा तुम्ही खाली थांबू नका, वरती या. त्या खाली थांबलेल्या बाबाची कपडे मळकटलेली होती, अस्ताव्यस्त स्वरूपातला बाबा होता, पाहवत सुद्धा नव्हतं. त्याच्या हातामध्ये एक साधा फुलाचा हार होता, तो बाबासाहेब आंबेडकरांच्या गळ्यामध्ये हार घालायला आलेला होता. बाबासाहेबांनी ते पाहिलं आणि बाबासाहेब म्हटले, बाबा तुम्ही खाली थांबू नका, थेट स्टेजवरती या. त्यावेळी तो बाबा म्हटला, बाबासाहेब तुम्ही खाली या, मी तुमच्या गळ्यामध्ये हार घालणार आहे. खालचा बाबा म्हटला, बाबासाहेब अजून तुम्हाला सांगतो खाली या. बाबासाहेब म्हटले, हे बघा माझ्या भाषणाची तार तुटतेय, तुम्हाला एकदा सांगितलेलं कळतंय का, तुम्ही स्टेजवरती या आणि माझ्या गळ्यामध्ये हार घाला, तुमचा सत्कार स्वीकारायला मी तयार आहे. खालचा बाबा म्हटला, बाबासाहेब तुम्ही ज्या स्टेजवर उभे आहात त्या स्टेजला पाय लावायची सुद्धा माझी लायकी नाही, तुम्ही खाली या. त्यावेळी बाबासाहेबांना कळलं की हा काही साधा बाबा नाही आणि ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाही, बाबासाहेब स्वतः स्टेज उतरून खाली आले. त्या बाबानं बाबासाहेबांच्या गळ्यामध्ये हार घातला, दोघांनी एकमेकांना कडकडून मिठी मारली. तो खालचा बाबा गर्दीतनं नाहीसा झाला, बाबासाहेब स्टेजवर आले आणि पाहतात तर आश्चर्य काय, स्टेजवरच्या सगळ्या खुर्च्या रिकाम्या पडल्या होत्या. कारण स्टेजवरच्या नेतेमंडळीनं सुद्धा त्यांची लायकी कळली, अरे खालचा बाबा बाबासाहेबांच्या स्टेजला पाय लावायला तयार नाही, मग आपली लायकी काय. आणि सगळे नेते मग गर्दीमध्ये सामील झालेले होते, बाबासाहेबांचं भाषण ऐकत होते. अति खाली आलेला बाबा हा तर काही साधा सुद्धा नव्हता, तो बाबा या महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला सांगत होता, अरे बाबासाहेब शिकले म्हणून त्यांचा समाज जागरूक झाला. बाप हो, एक वेळ पैसे नसेल तरी चालेल, जेवणाचं ताट मोडा, हातावर भाकरी घ्या, बायकोले कमी भावाचं लुगडं घ्या, पण पोराले आधी शाळेत घाला, असं सांगणारा संत गाडगे बाबा होता तो. आणि गाडगे बाबांनी बाबासाहेबांची उंची ओळखलेली होती. तिथून पुढच्या काळामध्ये गाडगे बाबांचं जिथं कीर्तन सुरू असायचं तिथं बाबासाहेब आंबेडकर खाली बसलेले असायचे, आणि बाबासाहेब आंबेडकरांचं जिथं भाषण सुरू असायचं तिथं गाडगे बाबा खाली बसून त्यांचं भाषण ऐकत असायचे. ही मोठ्या माणसांची मनं जुळलेली असतात, लक्षात घ्या. ही माणसं प्रचंड विद्वान असतात आणि त्या माणसांची मनं विशाल असतात, त्याचं एक ते प्रतीक आहे हे आपल्या लक्षात आल्याशिवाय राहत नाही.